नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। पालक पनीर, त्यासाठी मी पनीर घेतलंय कट करून, मिर्च पावडर घेतली आहे 2 टेबलस्पून, फ्रेश क्रीम आहे, लसूण घेतलाय 10-12 पाकळ्या, मिरची घेतली 3, जिरं घेतलंय, मीठ घेतलंय आणि शुद्ध तूप घेतलेलं आहे। इथे कांद्याची पेस्ट केलेली आहे, टोमॅटोची पेस्ट, हे 4 टोमॅटो घेतले आणि 2 कांद्याची पेस्ट करून घेतली आणि हे पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता इथं पाणी आपण बॉईल करायला ठेवलेलं आहे, त्यात आपले हे पालक टाकून घेऊ, ब्लांच करून असतो 1-5 मिनिटं। आता आपण हे काढून घेऊया आणि थंड करू आहे। आपण मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि 3 मिरच्या टाकून पेस्ट करून घेऊ आपण याची, पालक आणि याची। आता इथं तूप टाकून घेऊ, त्यानंतर लसूण टाकायचं, मसाला लाल क्रिस्पी करून घेऊ मस्त। आता मस्त क्रिस्पी झालेला आहे, आता जिरं टाकलं आपण, त्यानंतर आपल्या कांद्याची पेस्ट टाकतो, त्यानंतर टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊ, थोडस चांगलं परतून घेऊ, पावडर टाकून आपली पालकची, मीठ टाकून घेऊ, त्यानंतर पनीर टाकूया, आता आपलं पालक पनीर रेडी आहे। त्यासोबत मी नान बनवलेले आहेत, यामध्ये फ्रेश क्रीम टाकूया आपण, माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, धन्यवाद।